माळव्याच्या पंढरीपुढे दुहेरी संकट, नांदणीतील भाजीपाला उत्पादक अडचणीत। वाढती महागाई शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे। खते, औषधे आणि मजुरांचा खर्च भागवता भागवता शेतकरी मेटाकुटीस आला आहे। तर या सगळ्यातून मार्ग काढत भाजीपाला पिकवल्यानंतर त्याला बाजारात चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे नांदणीतील भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात आला आहे। नांदणीसह परिसरात मोठ्या प्रमाणात भाजी आणि फळफळा उत्पादक शेतकरी आहेत। भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या अवकृपेला सामोरे जावे लागत आहे। औषधे, खते, बियाणे, मजुरी याचा खर्च भागवता भागवता शेतकरी मेटाकुटीस आला आहे। तर यातून मार्ग काढून भाजीपाला पिकवल्यानंतर या भाजीपाल्याला बाजारपेठेत भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालला आहे। शेतकऱ्याला हितकारक होईल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे। महानकारी न्यूज साठी नांदणीहून मोहन जमादार। नांदणी आज या ठिकाणी तुम्ही नांदणीकरांनी बरीच पिकं शेतामध्ये घेत असताना दिसताय। कुठे भोपळा दिसतोय, कुठे भेंडी दिसते, कुठे आणि काही कुसुमची भाजी दिसते। या ठिकाणी तुम्ही कोबी पिकवलेली आहे, फ्लावर दिसायला लागले तुमच्या शेतात। काय पद्धत आहे तुमच्या नांदणीकराची? पद्धत फार चांगली आहे, परंतु हे काय एवढंच आहे मी हे नाही आहे। म्हणजे काय होतं, निसर्गाला अवलंबून शेती आहे। समजा आता मागच्या वर्षी काय आलं, प्लॉट आला जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये खर्च झाले आणि 2 दिवसात प्लॉट नदीने गेला। किती नुकसान झालं मग त्यावेळेला? जवळजवळ 2-2.5 लाख झाले। मग असे प्रत्येक वेळी निसर्गाच्या माध्यमातून नुकसान होत असताना सरकार कधी तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने बघितले का? कधी बघितले, कधी नुकसान दिलं नाही? मिळाले तुम्ही सोसायचं सगळे? होय। आज तुम्ही या ठिकाणी आता फ्लावर केलेला आहे, किती खर्च केलेला आहे फ्लावर साठी? ह्या फ्लावर साठी माझ्या अंदाजाने 65 हजार रुपये खर्च केला। 65 हजार रुपये खर्च केलेला आहे। 1000 रुपये खर्च आहे। कसं आहे पीक सध्या? सध्या आता जरा बरं आहे, म्हणजे 2 दिवसात बरं आहे। बर, दर चांगला आहे? आता दोन दिवस चांगला आहे। ह्याच्यापूर्वी गेल्याचा माल 200 पोती माल गेला, तो स्लॅग मध्ये गेला। नुकसान येते झाला? हा, 50 रुपये 10 किलो गेले। कुठलं मार्केट तुमचं? मुंबई मार्केटला पाठवत आहे। आता काय झालंय, कर्नाटकातून विजापूर अन्य काही भागातून व्यापारी इथं आता का कुंजवडला यायला लागलेत आणि ट्रक आणि टेम्पो भरून माल तुम्ही मागेल त्या दरामध्ये, तुम्ही सांगेल त्या दरामध्ये घेऊन चाललेत। असं मार्केट का बघत नाही तुम्ही? कसं आहे सांगतो तुम्हाला मी, हे आत्ता आलंय किती, ह्या 2 दिवसात आहे। ह्याच्यापूर्वी तुम्ही म्हणता का नाही, कधी आलं नाही, कुठलाही व्यापारी आला नाही, कुठला शेतकरी आला, म्हणजे कुठला दलाव आला नाही, काही झालेलं नाही। म्हणजे ह्यावेळी जर नुकसान होणार नाही नक्की? आता बघूया, शेवटी निसर्ग आहे, आता काय आम्ही सांगणार नाही। आता दर चांगला आहे, परंतु निसर्गावर अवलंबून आहे। समजा उद्या पाऊस पडला, कोण सांगणार? म्हणजे शेवटी पावसावर अवलंबून आहे शेती, हे निसर्गावर अवलंबून आहे। जोरात पाऊस जर पडला, विषय संपला, भाजीपाल्याचा विषय संपला, फक्त त्या पिकाकडे बघतच थांबायचं, अशी परिस्थिती तुमच्या शेतकऱ्यांची आहे। मात्र सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही, कधी दिलं नाही। आता मागच्या वर्षी एवढा नुकसान झाल्या, जवळजवळ जर पीक मिळालं असतं तर 2 लाख रुपये खर्च मात्र 80-90 हजार गेला। म्हणजे शेतकऱ्याने स्वतःच नुकसान स्वतः करून घ्यायचं, त्याला जबाबदार कोण नाही। पण मी काय म्हणतो माहिती काय, मी तुम्हाला समजा या आता तुम्हाला हे आता हे सरकारच्या हाताने, हे सरकार आता तुम्ही हे लागवड म्हणा, औषध म्हणा, नंतर हे बाकीची जे आहे की नाही, हे भाजीपाला म्हणा, ह्याच्यावर यांनी लक्ष का देत नाहीत आणि कशापर्यंत तुम्ही असं म्हणताय सरकार लक्ष देत नाही, पण ज्या सरकारमध्ये तुम्ही तुमची माणसं निवडून पाठवलेली असतात त्यांचं तर लक्ष असते तुमच्याकडे। पण आमचं आज प्रस्ताव दिले, सरकार मान्यता द्यायला पाहिजे, मान्यता द्यायला पाहिजे नको, म्हणजे विषय मानलाय तुमचा, ते मान्य केलं पाहिजे, मान्य करायला नको, म्हणजे का मान्य कर, निवडून दिलेली लोक सुद्धा तुमचं काय असेल ते समस्या घेऊन जातात, परंतु ते सरकार त्यांना मदत करत नाही, सुख त्यांची आहे ते।